मतदारसंघात नेते भ्रमात, कार्यकर्ते संभ्रमात। अस्सल चवीचा महाराजा, चवदार आणि चटकदार जेवणाचा मनमुराद आनंद देणारा, जिभेवर रेंगाळणाऱ्या अस्सल चवीचा महाराजा असलेलं हॉटेल म्हणजे चितळी येथील हॉटेल पृथ्वीराज। सातारा सांगली जिल्ह्यातल्या खवय्यांसाठी हक्काचं ठिकाण असलेलं, तसंच पर्यटन स्थळाप्रमाणे मनमोहक आणि आकर्षक असलेलं हॉटेल पृथ्वीराज। आपल्या स्वादिष्ट रुचकर जेवणासह शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचा आनंद द्विगुणित करणारं हॉटेल। साखरपुडा, लग्न समारंभ, वाढदिवस यासह पार्टी लॉन उपलब्ध असणाऱ्या हॉटेल पृथ्वीराजला आजच भेट द्या। आमचा पत्ता, पवार पेट्रोल पंपा शेजारी, मासुर्णे रोड, चितळी। खानापूर मतदारसंघात इतिहासात कधीच नव्हती इतकी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे। नेते सत्तेच्या भ्रमात आहेत तर कार्यकर्ते अभूतपूर्व संभ्रमात आहेत। खानापूरच्या राजकारणात यापूर्वी इतका गोंधळ कधीच नव्हता। राजकारणात नेत्यांची भूमिका विचाराला आणि लोकांना धरून होती। सद्यस्थितीत विचारांना आणि लोकांनाही फट्यावर मारत राजकारण चालू आहे। कोण कुणासोबत आहे, कुठल्या पक्षासोबत आहे याची शाश्वती राहिली नाही। नेते मंडळी कशाही कोलांटुड्या मारतायत। रात्री असलेल्या पक्षात सकाळ असतील का याची खात्री राहिली नाही। 2014 निवडणुकीपूर्वी विद्यमान आमदार अनिल बाबर यांनी हातात शिवबंधन बांधले आणि शिवसेनेचा रस्ता धरला। माजी आमदार सदाशिव पाटील काँग्रेसकडे होते, त्यांनी हातात घड्याळ बांधले। आटपाडी देशमुख कंपनी ही राष्ट्रवादीतून भाजपात आली होती। गोपीचंद पडळकरांनी तोवर भाजप, वंचित बहुजन आघाडी व पुन्हा भाजप अशी प्रदक्षिणा पूर्ण केली। खानापूर तालुक्यात अनिल बाबर आणि सदाशिव पाटील हे दोन गट एकमेकांचे स्पर्धक आहेत। आटपाडीत गोपीचंद पडळकर आणि देशमुख यांच्यात राजकीय वाद होतातच। तसेच पडळकर हे अनिल बाबर, सदाशिव पाटील यांनाही शिव्या घालत होते। देशमुख दर विधानसभेला गाठोड्यावर भूमिका ठरवतात असं बोललं जातं। एकूण चित्र स्पष्ट होतं। 2019 विधानसभेपूर्वी अनिल बाबर यांच्या विरोधात सदाशिव पाटील यांना देशमुख पडळकरांनी मदत करण्याचा शब्द दिला आणि ऐन वेळेला त्यांनी फडणवीसांच्या शब्दाखातर तो बदलला। राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे सरकार आले, भाजपवाले विरोधात राहिले। दरम्यानच्या काळात फडणवीसांना सोबत घेत दिल्लीला भाजपेय नेत्यांनी शिवसेना फोडली व राज्यात एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले। महाविकास आघाडीतून सत्तेतून बाहेर पडली, पण आमदार अनिल बाबर मात्र बंडखोरांच्या गटात असल्याने ते पुन्हा सत्तेसोबत राहिले। राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या व जयंत पाटलांच्या नावाने बोट मोडत सेनेचे 40 आमदार भाजपसोबत गेले होते। महाविकास आघाडीतून बाबर बाहेर पडल्याने त्यांच्यावर हल्लाबोल करण्याची चांगलीच संधी पाटील गटाला भेटली। 40 खोक्यावरून पाटील गटाने म्हणजेच राष्ट्रवादीने बाबरांना टार्गेट केले। काही दिवसांपूर्वी शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीतही बंडाळी झाली। अजित पवार 40 आमदार घेऊन भाजपच्या छावणीत गेले। या बंडाळीनंतर खानापूर मतदारसंघातल्या राजकारणाचं कसं हा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे। पाटील गट, देशमुख गट व पडळकर गटात दुरावा होताच, पण शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या नात्याने पाटील, पडळकर व देशमुख यांच्यात मैत्रीच्या शक्यता दिसू लागल्या होत्या। त्यांच्यात गाठीभेटी, गळाभेटी सुरू झाल्या होत्या। अधूनमधून एका स्टेजवर येत बाबरांना आव्हान देण्याची प्रक्रिया सुरू झाली होती। तोवर राज्यात भाजप शिंदे गट व अजित पवार यांचा गट एकत्र आला आहे। राष्ट्रवादीच्या सरकारात येण्याने फुटीर शिंदे गट अस्वस्थ आहे, पण त्यांनी नाईलाजाने का असेना बंडखोर राष्ट्रवादीला स्वीकारला आहे। राष्ट्रवादीतल्या मंडळीने खानापूर मतदारसंघातले राजकारण पुन्हा नव्याने वळणावर आलं आहे। पाटील गटाचे युवा नेते अजित पवारांना भेटून आल्याच्या चर्चा सुरू आहेत। ते अजित पवार गटासोबत राहणार असल्याचं बोललं जात आहे। तसे झाले तर मतदारसंघात बाबर, पाटील, देशमुख व पडळकर गट एकत्र येणार का? जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेला एकत्रित लढणार का? कोण कुणासोबत राहणार, कोण कुणाचं काम करणार? युतीच्या फॉर्म्युलानुसार जिथे जो निवडून आलाय ती जागा त्यांचीच असं ठरलं आहे। मग खानापूर मतदारसंघात काय होणार? पाटील, पडळकर, देशमुख विधानसभेवर दावा सांगणार की एकत्रित अनिल बाबर यांचा प्रचार करणार? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। एकूणच सगळा गोंधळ आहे आणि नेते भ्रमात व कार्यकर्ते संभ्रमात आहेत।
विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा,